नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक भिंगारे जांभळे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत संशयित अमोल ईश्वर पिंगळे या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात तसेच तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शेवगाव येथील बहुचर्चित हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी पिंगळे याचा सुमारे 2-2.5 वर्षांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात संशयितरित्या मृत्यू झाला होता. फाशी घेऊन आरोपीचा मृत्यू झाला असा पोलिसांनी बनाव केला होता. दुसरीकडे मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या मृत्यू प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात आली होती, मात्र त्यात पोलिसांना क्लीन चिट मिळाली होती. दरम्यान या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लोखंडे आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशाविरुद्ध लोखंडे आणि इतर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवलाय, त्यामुळे उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक लोखंडे आणि इतरांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी अशा सुमारे 10 जणांचा समावेश आहे. माझ्या मुलाला पोलीस स्टेशन नेवासा पोलीस स्टेशन वाल्यानं संशय कारण त्याला धरलं होतं. नेवासा पोलीस स्टेशनवाले त्याला 22 तारखेला कोर्टामध्ये आणलं. काही गुन्हे नसताना बी खोटे नाटे गुन्हे लावलेत. त्याला मारहाण केली, त्याला मारता मारता मारून टाकलंय. सरकारने मला असं अत्याचार एवढा करायला नाही पाहिजे होतं. माझ्यावर आंडेमुंडे बाईचा माझ्या मुलाला असं काही आरोप नसताना बी त्याला आरोप लावून गावगाव त्याला हिंडायला लावलं आणि त्याला खूप मारहाण करायला लावली. आणि या पोलीस स्टेशनवाल्यानंतर माझ्या मुलावर अत्याचार केलाय. माझ्या मुलाला हायकोर्ट मुलाला नेवासा पोलीस स्टेशनला मारहाण केली आहे. त्याचा मृत्यू झालाय. हायकोर्टाला ऑर्डर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे केलेत त्यांच्यावर आणि त्यांनी गुन्हे दाखल पोलिसांनी माझ्या मुलाला मारहाण केली आणि त्याच्यामुळे मृत्यू त्याला मारहाण केलं. मग ते मेला तो त्याला खून केला त्याचा.